2024चा हा आमचा पहिला व्लॉग आहे. तर आम्ही आलो आहोत नेहरू प्लॅनेटोरियममध्ये. तुम्हाला इन डिटेल सगळं सांगते. आणि नियर बाय स्टेशन हे महालक्ष्मी आणि बॉम्बे सेंटर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवते. हे बघा. तर गाईज, आज संडे आहे त्यामुळे भरपूर गर्दी आहे. स्वराचं हे फर्स्ट टाईम स्वरा बघते. माझं हे थर्ड टाईम आहे इथे नेहरू प्लॅनेट. लाईन ही आहे लाईन. तिकीट काढून झाली आहे. तिकीट आहे 150 रुपये. 3 शो असतात, हिंदी मराठी इंग्लिशमधला. तर आम्ही 3 वाजताचा शो घेतला आहे. अराउंड आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला इन डिटेल्स सगळं दाखवते. जिथे जिथे कॅप्चर करता येत असेल तिथे तिथे मी ते कॅप्चर करेन फोटो करून. पण इथे तुम्ही स्वतः येऊन जर बघितलात ना, तो एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. मी तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया देते कसं असेल ते. ओके, तर इथे एंटर केल्यावर असं मला पहिल्यांदा वर्ल्ड टाईमचा एक हे दाखवलेला आहे, त्याने मॅप दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंट्रीमध्ये काय टाईम असेल तो दाखवतो. त्यानंतर इथे एक हे दाखवलं होतं, वेगवेगळ्या प्लॅनेटवर आपलं वजन काय असेल ते होतं. म्हणजे मार्स, ज्युपिटर, मून अशा वेगवेगळ्या ग्रहांवर आपलं वजन वेट काय असतं ते तिथे त्यांनी दाखवलं होतं. ते स्वराने केलं. मला नीटचा असा व्हिडिओ घेता आला नाही, कारण खूप गर्दी होती. आणि तुम्ही गेलात तर वीकडेमध्ये जा, वीकेंडला थोडी रश असते. त्याच्यानंतर इथे त्यांचा एक इंट्रोडक्शन पार्ट होता, 10-15 मिनिट्सचा होता. तो पण त्यांनी चांगलं सांगितलं, सगळी हिस्ट्री सांगितली होती त्याच्यामधून. आणि जो शो होता तो 1 तासाचा होता. त्याच्यामध्ये पण पहिल्यांदा गॅलेक्सी दाखवतात, त्याच्यानंतर एक स्टोरी आहे. पण छान आहे, वर्थ आहे, बघण्यासारखं आहे. ओव्हरऑल बघितलं तर स्वराने इथे सगळं ते एन्जॉय केलं. आम्हालाही छान मजा आली ते बघायला. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आयडिया येईल